सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये अजूनही पायाभूत सुविधांची किती भीषण परिस्थिती आहे याचा धक्कादायक वास्तव आता पुढे येत आहे. आरोग्य सुविधा नसल्यानं गरोदर महिलेला झोळीत टाकून आरोग्य सेवक आणि नातेवाईकांना डोंगर दऱ्यातून प्रवास करावा लागतोय. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातल्या कोवली डांबर या गावात राहणाऱ्या विमल वसावे या गरोदर महिलेला अचानक पोटात कळा सुरू झाल्या. आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकेने प्राथमिक उपचार केले मात्र वेदना कमी होत नसल्यानं स्थानिक ग्रामस्थांनी विमल वसावे यांना बांबूची झोळी तयार करून तब्बल 6 किलोमीटर डोंगर दऱ्यांमधून जीवघेणा प्रवास करत रुग्णालयात दाखल केला आहे. त्यामुळे एखाद्या डोंगर रांगांवरचा जीवघेणा ट्रेक वाटावा इतकी ही धोकादायक दृश्य आहेत पण रोजचा सुद्धा प्रवास अगदी मूलभूत आरोग्य सुविधा मिळावा म्हणून हा सगळा जीवघेणा प्रवास करावा लागतोय. आता विचार करा की जिथे एकट्या माणसाला सुद्धा हात न टेकवता चालणं शक्य होत नाही आहे तिथे एखाद्या रुग्णाला झोळीतून न्यायचं कसं. पण हा प्रवास नाईलाजाने करावा लागतोय जीव मुठीत घेऊन जीव वाचवण्यासाठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.